औंधीतल्या सई वाडेकर हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालक निसर्ग अमित कुमार शहा राहणार कराड यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र घडशी समाजाच्या वतीनं दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. कराड शहरातील पंताचा गोट परिसरात कुमारी सई वाडेकर वय वर्ष 7 या चिमुकलीला निसर्ग अमित कुमार शहा याने त्याच्या वाहनाने बेधडकपणे चिरडून तिला ठार मारलं. सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि तिच्या आई वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी घडशी समाजाच्या वतीनं सातारा इथं 11 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट इथून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं. यावेळी सई वाडेकर हिच्या आई वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी महाराष्ट्रातून आलेल्या घडशी पुजारी समाज बांधवांनी व्यक्त केली. आम्ही महाराष्ट्र राज्य घडशी समाजाच्या वतीने जे इथे निवेदन द्यायला आलो की सहेल सचिन वाडेकर यांच्या मुलीची अपघात दुर्दैव हाती अपघात झाल्यामुळं या कलेक्टर साहेबांना आम्हाला न्याय मिळावा आणि जास्तीत जास्त जो गुन्हेगार आहे त्याला कडकच कडक सजा होण्याबाबत आम्ही या कलेक्टर साहेबांना आत्ता समाज एकत्र होऊन महाराष्ट्रातून इथे यांना आत्ता निवेदन दिलेलं आहे. माझी मुलगी सई सचिन वाडेकर ही देवळा मंदिरापुढं भवानी मंदिरापुढं बोलत उभी असताना मोबाईलवर बोलत बेधुंद होऊन पैशाच्या जोरावरती ज्या माझ्या बाळाचा अपघात घडवला काही चुकी नसताना, तर माझं असं म्हणणं आहे सर्व जगाच्या पाठीवर लोकांनी मुलीच्या बाबतीत ही घटना निंदनीय आहे. शी जी मोबाईलवर बोलत पैशाचे धुंदी आज तो आरोपी बोगस कागदपत्राच्या द्वारे बाहेर आहे. ही समाजाच्या दृष्टीने योग्य न्याय आहे का? योग्य नाही. त्याला योग्य न्याय तुम्ही करणार का? त्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन माझ्या मुलीला योग्य न्याय मिळवून द्या. घडशी समाज अध्यक्ष यांनी याबाबत संपूर्ण समाज वाडेकर यांच्या कायम पाठीशी राहील असं सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी या ठिकाणी न्याय मिळण्यात जर काही अडथळे आले तर समस्त घडशी समाज मंत्रालयापर्यंत जाण्याचा निर्धार असल्याचं सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून घडशी समाज बांधव आणि त्यांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.